सगळ्यात प्रथम मला तुला विचारायचं आहे की सोशल मीडियावरती सॉलिड चालू आहे तुझं. एक मिनिटची किती व्हेरिएशन असू शकतात हे तुझ्यामुळे आम्हाला कळलंय. सो एक मिनिट काय आहे एक मिनिट. एक मिनिट हे या फिल्म मध्ये 60 सेकंद आहेत. एक मिनिट हे खूप वेळा येतं आणि मला सांगायला फार मजा वाटते की जरी मी या प्रमुख भूमिकेत असलो या फिल्ममध्ये तरी सुद्धा मी फक्त 15 ते 20 डायलॉग बोललोय आणि ते का आणि कसं. तर हे व्हेरिएशन जे आहे की एक मिनिट तर अशीच 10-15 डायलॉगची व्हेरिएशन फक्त तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. सो एक मिनिट इज दॅट ऍब्सोल्युटली. आणि आता तू म्हणालास की प्रमुख भूमिका आहे आणि कमी वाक्य आहेत त्यामुळे जास्त रिस्पॉन्सिबिलिटी होती का. हो नाही निश्चितच होती. एकतर रिस्पॉन्सिबिलिटी मोठीच होती मला. एकतर शिवसरांचे उत्तुंगचे आणि अप्पांचे फार आभार मानावे असे वाटतात की त्यांनी इतक्या चांगल्या संहितेमध्ये काम करायची संधी दिली. कारण मला आठवत आहे या फिल्मची स्क्रिप्ट ऐकायला मी ऑफिसवर गेलो होतो आणि वरुण नार्वेकर ज्याने मुरांबा लिहिला आहे त्याने या फिल्मचे संवाद आणि स्क्रीनप्ले लिहिलेला आहे आणि त्यानेच वाचन केलं होतं आणि त्याचा एक व्हिडिओ सरांनी माझ्यासमोर लावून दिला आणि मी ॲक्च्युली एम्बॅरस झालो होतो. कारण एका पॉईंटला माझा हसण्याचा आवाज खूप झाला होता आणि फर्स्ट हाफमध्येच मी ॲटलीस्ट 7 ते 8 वेळा लॅपटॉप पॉज केला आणि म्हटलं मला थांबून हसायला पाहिजे. कारण अप्रत संवाद आणि इन्सेनली क्रेझी सिच्युएशन्स आहेत आणि त्या सिच्युएशन्स जेवढ्या रायटरने वाचताना आम्हाला भावल्या तेवढ्याच तर आम्हाला असं वाटलं की तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्या जमून आल्या पाहिजेत. सो त्या अर्थाने तू म्हटलीस तशी ही सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती या फिल्ममध्ये काम करताना. खूप छान दिसलायस तू. असं काही वेगळा लुक वगैरे डिझाईन केलायस का त्यासाठी. ऍब्सोल्युटली. कारण तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल की हा एक मराठी मुलगा आहे जो तमिळ मुलीच्या प्रेमात आहे. सो दोन संस्कृतींचा संगम आहे. अर्थात मराठी संस्कृती त्यात जास्त आहे. तमिळ म्हणजे मराठी थाळीमध्ये एकच सांबारची वाटी असावी तसं त्यातलं तमिळ संस्कृतीचा भाग आहे. पण तरी वी थॉट की साऊथ इंडियन हिरोजना एक छोटंसं आपण काहीतरी एक आपल्या पद्धतीने होमेज द्यायला पाहिजे एक ट्रिब्यूट द्यायला पाहिजे. सो फिल्मच्या अर्ध्या हाफमध्ये मराठी लुक आहे आणि तो तमिळ मुलीशी लग्न करतोय त्यामुळे आम्ही तमिळ साऊथ इंडियन हिरोज जसे असतात तर तसा थोडासा लुक त्यानंतर तो त्याचा होतो. आणि करतो नाही का शॅम्पू करे रेक्सन सबू बॅट सबू लग्न. आता श्रीकांतजी आणि अनिताजी म्हणाल्या की तू खूप छान गाणं गायलायस आणि कॉन्फिडेंटली पाठ करून गेला होता असं वगैरे. तर हे काही वेगळं होतं काय. नटाने किमान तेवढं तरी करावं असं मला वाटलं. लिस्ट यू कॅन डू इज किमान लिरिक्स तरी पाठ करून जावेत कारण सूर ताल काही येईल का नाही माहीत नव्हतं. सो मी म्हटलं किमान आपण काय करावं की स्क्रिप्ट तरी नीट पाठ करून जावी. सो त्यामुळे मला लिरिक्स पाठ होते. पण मला खूप छान सांगावं असं वाटतं की भारत हा असा देश आहे की ज्याच्यात इतर अनेक कलांमध्ये संगम दिसतो की साऊथचं कल्चर नॉर्थचं कल्चर मराठी कल्चर बेंगॉली कल्चर मिक्स होताना दिसतं. फिल्ममध्ये ते खूप कमी वेळा होताना दिसतं. पण या फिल्ममध्ये शिवसरांमुळे आणि स्क्रिप्ट रायटरमुळे शिवसर स्वतः तमिळ आहेत त्यामुळे खूप छान ब्लेंड दिसेल तुम्हाला. आणि मी म्हणेन की हे तमिळ गाणं मी म्हटलं तसं की तुमचा ताव मारून झाला मराठी जेवणावर की एक छान पायसमची वाटी यावी तसं हे तमिळ गाणं आहे. आणि तमिळ हॅज अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ मेलडी साऊथ इंडियन कर्नाटक म्युझिक. आणि मी ते गाणं ऐकलं आणि मी सरांना ॲक्च्युली फोन केला श्रीकांत सरांना की म्हटलं आर यू शुअर यू वॉन्ट मी टू सिंग दिस सॉन्ग कारण इतकं सुंदर कंपोजिशन आहे. आणि मला असं वाटलं की मला जेवढं छान वाटलं आहे गाणं ऐकताना तेच जो जो माणूस हे गाणं ऐकेल त्याला वाटावं. सो डू यू रिअली वॉन्ट टू टेक द रिस्क. बट देन ही टोल्ड मी की टेक्नॉलॉजी आता खूप पुढे गेली आहे. नो बट आय हॅव ट्राईड माय बेस्ट अँड ही वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. आणि मला असं वाटतं की तो ज्या स्टुडिओत आम्ही रेकॉर्ड केलं त्या स्टुडिओने इतके चांगले सूर त्याच्या कानावर पडलेत कारण कैलाश खेर सरांचा स्वतःचा तो स्टुडिओ आहे. सो आय थिंक दोज ब्युटिफुल वाईब्स आर देअर. सो त्याचं पण मला असं वाटतं थोडं आम्हाला काहीतरी मिळालं असावं. थँक्यू सो मच. आणि पण तू परत मला माया विचारशील की नाही माहित नाही पण मला विशेष थँक्यू म्हणायचं आहे रितेश सरांना कारण मी ऍक्च्युली त्यांचा खूप मोठा फॅन आहे. आणि सर मला तुमचं कॉमिक टायमिंग प्रचंड आवडतं आणि आय एम युअर ह्यूज फॅन. सो नो रिअली सो इट इज अ ग्रेट ऑनर अँड प्लेजर अँड इट्स व्हेरी एन्करेजिंग की तुम्ही आज इकडे आलायत.
सो माऊलींचा आशीर्वाद मिळालाय, त्यामुळे डोक्याला शॉट लय भारी होणार याच्याबद्दल आता आम्हाला खात्री आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि दी गणेश पंडित, ओके, तू उत्तम लेखक आहेस सगळ्यांना माहिती आहे, तू अमेझिंग डिरेक्टर आहेस हेही माहिती आहे, पण ऍक्टिंग करून दुसऱ्या कलाकारांच्या पोटावर पाय द्यावा असं तुला का वाटलं? ऍक्च्युली इतके कलाकार आता आमच्या पोटावर पाय द्यायला इकडे येत आहेत. दिग्दर्शक होत आहेत, लेखक होत आहेत, त्यामुळे मग आता आम्ही इकडे तिकडे हातपाय मारले पाहिजे, तुझ्या काही नाही राहिलं इकडे तर. त्यामुळे आम्ही आपले बाकी काय करायचं म्हणून मी जोक सपाट. खूप छान दिसलायस आणि खूप लक्ष वेधून घेतलंयस. मी छान दिसलोय याच्यावर माझी बायको आली आहे तिचाच फक्त विश्वास आहे या तुझ्या वाक्यावर. तर मला सांग की कुठेही असं ओढून ताडून कॉमेडी केली असं वाटत नाही, ते इतकं नॅचरल आणि इतकं आपसुक आहे सगळं, की तसा तू प्रयत्न केलास नॅचरल करायचा का काय, म्हणजे का तू तसाच आहे? नाही, कॉमेडी करणं किंवा इतर गोष्टी करणं याच्यासाठी तुम्ही ऍक्टर असणं गरजेचं आहे. क्या बात आहे. आणि मी तो नसल्यामुळे ते पटकन जमून गेलंय असं मला वाटतं. मला बेसिकली ते आमचं सगळ्यांचं अगोदर एका गोष्टीवर संगनमत होतं शूटिंगच्या आधीच, म्हणजे ज्या वेळेला आम्ही सगळे स्क्रिप्ट वाचन आणि बाकी गोष्टी करत होतो, की इतकं ते करेक्ट लिहिलं गेलंय की ह्यात आता काही करायची वेगळी गरज नाही, त्यामुळे ते आम्ही नॉर्मल त्यातलं फक्त जे टेन्शन आहे तितकंच फक्त आम्हाला कॅरी करायचं होतं. बाकी लेखक दिग्दर्शकाने त्यांचं काम ऑलरेडी चोख करून ठेवलं आहे, त्यामुळे आम्हाला काही करायचंच नव्हतं. उरलेलं जे काम होतं ते सिनेमॅटोग्राफर आणि आम्ही जर काही माती खाल्ली तर ती नंतर एडिटर सांभाळणारच होते, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नव्हताच. जर आम्ही कुठे कमी पडलो तर म्युझिक आहेच परत मध्ये, आणि त्यामुळे तसंही आम्ही बिंदास्त होतो. जसं हा म्हणाला की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे, तर त्या टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला माहिती आहे आम्ही खूप छान काम केलेलं आहे. आणि ओव्हरऑलच पण एक गोष्ट आहे, त्या टेक्नॉलॉजीमुळे एक खूप छान गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, दॅट इज फॉर शुअर. म्हणजे ही गोष्ट, ह्या गोष्टीची बेसिक मजाच ती आहे की चार मित्रांची गोष्ट आहे आणि ते एकमेकांचा एकमेकांना कसे सपोर्ट करत एक ध्येय गाठतात, इतकी साधी सोपी गोष्ट आहे जी तुमच्यातल्या प्रत्येकाने केलेली आहे. आम्हीही इन रिअल लाईफ अशा गोष्टी करतच असतो, त्यामुळे ही पटकन कळणारी, कोणालाही पटकन कनेक्ट होईल अशी इतकी सोपी गोष्ट आहे. पण यातला एक जो डोक्याला शॉट नावाचा एलिमेंट आहे ना, तो फक्त युनिक आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट इतर गोष्टींपेक्षा किंवा इतर रिअल लाईफ किस्स्यांपेक्षा वेगळी वाटते किंवा वेगळी स्टँड आउट होते, आय कॅन से. तर ह्या इतकी ओव्हरऑलच ह्या प्रोसेसची मजा त्या गोष्टीत आणि त्या डोक्याला शॉटवाल्या एलिमेंटमध्ये आहे. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या गणेशसाठी. थँक्यू, वी लव्ह यू. रोहित, तुझ्याविषयी मी असं म्हणेन की तू पाण्यासारखा आहे, ज्या रंगामध्ये मिसळतोस त्या रंगाचा होऊन जातोस, आणि तुझे इतके कॅरेक्टर्स आम्ही वेगवेगळे बघितले आहेत, तर ह्यामध्ये तुझं कॅरेक्टर कसं आहे? यामध्ये ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार सगळ्यांना, रितेशजी, कैलाशजी, थँक्यू सो मच, हनीभाई. यामधलं कॅरेक्टर, माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे भज्जी, आणि एक आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये एक शो फ्लॉपर असतो जो कायम अरे यार ह्या कुठे न्यायच्या लायकीचा नाही, असा एक कॅरेक्टर असतं. सो तो मी कॅरेक्टर आहे की कुठेही न्यायच्या लायकीचा नाही, पण सगळे त्याच्यावर तितकंच प्रेम करत असतात, त्याला हेडीसफिडीत करत असतात, हाडतूड करत असतात, पण प्रेमही तितकंच करत असतात. सो असा एक शो फ्लॉपर भज्जी हे कॅरेक्टर मी प्ले करतो यामध्ये. तू सोशल मीडिया नेहमी शोक्याला डॉट असं म्हणतोस, ते काय आहे शोक्याला डॉट? ऍक्च्युली हे टायटल उलट पालट केलं होतं, डोक्याला शॉर्ट शोक्याला डॉट, आयडिया शिवसरांची होती ती. सो आम्ही आमचा जो क्लॅप होता फिल्मचा त्याच्या पण एका बाजूला शोक्याला डॉट लिहिलं होतं आणि दुसऱ्या बाजूला डोक्याला शॉर्ट लिहिलं होतं. सो आम्ही पहिल्यांदा म्हटलं की सोशल मीडियावर आधी शोक्याला डॉट हे टाकत राहू, म्हणजे लोकांना वाटेल काय आहे शोक्याला डॉट, आणि जेव्हा डोक्याला शॉर्ट हे टायटल बाहेर येईल तेव्हा कळेल की बाबा ते डोक्याला, तो खऱ्या अर्थानं तो डोक्याला शॉट होता शोक्याला डॉट. क्या बात आहे. आणि हा सुपर एंटरटेनर आहे बरं का, ही इज अन अमेझिंग व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, त्यामुळे जर वेगवेगळे ऍक्टर्स इथे आले आणि डोक्याला शॉटला जर त्यांनी शुभेच्छा दिल्या तर त्या कशा असतील? आमिर खान.
डीप तुम्ही सांगा लवकर काय ऐकायचंय, फक्त बोला काय ऐकायचंय. आमच्या क्लॅपवर लिहिलं होतं डोक्याच्या, अबे मेरे को समझ में नहीं आ रहा यार, इधर लिखा है सोकेला ढोट, इधर लिखा है डोकेला शॉट, क्या नाम है, दिमाग का दे हो गया, चप 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 डोकेला शॉट, ये ना समझे कि मैं लगो अजून एक अजून एक अजून कोण आप डिमांड करो. ये सर बोल रहे आमिर खान. अच्छा अरे ये माइक लीक हो रहा है क्या? अच्छा नहीं नहीं है. सबसे पहले तो क्लैप के इधर लिखा था सोकेला डॉट, रितेश जी सोकेला डॉट, देन हुआ डोकेला शॉट, कुछ भी समझ में नहीं आया यार. फिल्म में काम किया फिर भी समझ में नहीं आया कि सोकेला डॉट है या डोकेला शॉट है. अब भी जाके समझा आईला डोकेला शॉट है यार. लास्ट वन अपना होगा जगुता था, माय फेवरेट के ब्रो जो है बाबा, ये डोकेला शॉर्ट फिल्म बना है शिव ने, बहुत भारी फिल्म बना है, और रितेश भाव इधर आया है वड़क्कम, और बहुत भारी फिल्म बना है, बहुत बहुत मस्त काम किया है सब लोगों ने. मैं बोलूँगा कि बिड़ू थिएटर में जाके देख 1 मार्च को, बावा इधर औरत के आंखों में देखने का टाइम नहीं है, डोकेला शॉर्ट जाके देख बिड़ू, जा बिड़ू बावा, जाओ थिएटर में जाओ, टिकट खरीदो और माँ की आँख एंजॉय करो और बाकी कुछ नहीं. थैंक यू थैंक यू. आपसे ही सीखा है कुछ नहीं. सुपर. आज सगळ्यांनी 1 मार्चला चित्रपट गृहामध्ये जाऊन बघा डोकेला शॉट. वा ओंकार हाय, काय मस्त धमाल आहे आज चौघांची चौकडी. आणि मला सांग, तुम्ही स्क्रीनवरती एवढी मज्जा केली आहे, ऑफ स्क्रीन काय केलं होतं आणि सेटवर कोणी डोक्याला शॉट दिला होता? सेटवर खूपच मजा केली होती आम्ही. अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे तसं फिल्म सेट ही थकवणारी पण गोष्ट असते, तिथे नुसती मजा करणं अशक्य आहे. त्याच्यामुळे मजा कायमच, कारण का स्क्रिप्टमध्येच इतकी मजा होती त्याच्यामुळे. आणि अशी काही मैत्री पण झाली होती गणेश आणि रोहितला, काही आधीपासून मी ओळखत नव्हतो, सूरतला ऑब्व्हियसली मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे, त्यामुळे अशी काहीतरी गमतीशीर ती केमिस्ट्री झाली होती की काही ना काहीतरी सतत चालूच असायचं. हे आत्ता आपण ऐकलं त्याचे अनेक व्हर्जन्स, अनेक म्हणजे आमच्या व्हॅनिटीमध्ये ॲक्च्युली बसायला जागा नसायची, कारण का आम्ही चौघं जॉनीभाई जग्गूदादा अमितजी अक्षय कुमार असे बसलेले असायचे, कारण का आम्हाला त्यामुळे कधी कधी बाहेर उभं राहावं लागायचं असंही बऱ्याच वेळा घडलेलं आहे. तर त्यामुळे तर ते सतत चालू असायचं. बाकी अनेक गोष्टी अर्थातच आपण इथे उपस्थित असलेले सोडून बाकीचे किती लोक मूर्ख आहेत हे बोलणं व्हायचं बऱ्याच वेळेला. हे सर्व होतं. आणि सिनेमामध्ये सगळ्यात डोक्याला शॉट खरं दिला तो उन्हाळ्याने. ओके ओके. मला असं वाटतं कारण का 2-4 आमचे जे सिक्वेन्स होते त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित असं होईल की सुरुवातीला आपल्या फोटोलाच ही फिल्म डेडिकेट होते की काय उन्हाळ्यामुळे, तर तसं झालं नाही. पण कारण का ते सिक्वेन्सेसच असे होते की ते त्याच वेळेत शूट करणं भाग होतं आम्हाला, त्यामुळे खरा डोक्याला बाकी काही शॉट नव्हता, उन्हाळा हा एकमेव डोक्याला शॉट होता सिनेमामध्ये. हाव स्वीट आहे, हाव स्वीट. आणि प्राजक्ता पण खूप छान दिसली आहे, मस्त काम केलं आहे. ट्रॅफिकमध्ये डोक्याला शॉट लागला आहे तिला, त्यामुळे ती येत असेलच. जनरली काय असतं की प्रोड्युसर नाचवतात, पण इकडे आपण बघितलं की ह्यांनी प्रोड्युसरलाच नाचवलं आहे. तर ते जेव्हा शूटिंगला आले आणि त्यांनी ॲक्च्युली खूप चांगलं केलं, तुमच्यापेक्षा बेटर ते यांनी स्टेप्स केले आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बेसिकली मी त्यात नाचलो नाही, कारण उगाच प्रोड्युसरला कॉम्प्लेक्स नको यायला, त्यामुळेच तो जास्त चांगला नाचला आहे असं एकूण जे काही वाटलं त्यामुळे. पण मी त्या डान्सचं क्रेडिट अर्थात ह्या सगळ्यांना देईन, कारण हेच नाचलेत, मी काही नाचलो नाही. एक मिनिट, कोणीतरी नाचणाऱ्यांनी बोला. असे विनोद कायम सेटवर होत असायचे, आम्ही हेच करत होतो सेटवर. एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे, अपार्ट फ्रॉम ऑल दिस हे सगळ्याच गोष्टी केल्या, फिल्मची एक मजा अशी होती ह्याच्यामध्ये की ही आता जसं गणेश सूरत सगळेच आम्ही म्हणणार की आपल्याला रिलेट होणारी फिल्म आहे, तर शिव सरांची एक मेन क्वालिटी आम्हाला सगळ्यांना जी आवडलेली क्वालिटी अशी आहे की ती स्वतःवर हसणं नावाची क्वालिटी आहे ना,
ती फार ग्रेट क्वालिटी आहे शिवसरांची असं मला वाटतं. आणि फिल्मच्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये पण ती क्वालिटी आली. आत्ता आपण बऱ्याच वेळेला स्वतःवर इधर चिडलेलो असतो किंवा आपण भयानक स्वतःला काहीतरी महत्त्व दिलेलं असतं आणि त्यामुळे सगळे त्रास सुरू होतात. ह्या फिल्ममध्ये आपण ही फिल्म आपल्याला रिलेट झाली तर आपण स्वतःवर ससण्याची एक पॉसिबिलिटी तयार होईल असं वाटतं. आणि ज्या जी क्वालिटी शिवसरांमध्ये फारच चांगल्या पद्धतीने आहे आणि दॅट रिअली हेल्प्ड इन शूटिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. बेस्ट विशेस. थँक्यू. आणि तुम्हाला आव्हान करायचं असेल तर आत्ताच तुम्ही मीडियाला आव्हान करू शकता या चित्रपटासाठी. आव्हान एक मार्चला डोक्याला शॉट बघा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा, तुमच्या कुटुंबाला सांगा, मित्रांना जास्त सांगा कारण ही मैत्रीची फिल्म. नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला इथं बोलण्याबद्दल मी उतुंग यांचा अत्यंत आभारी आहे. खरं म्हणजे उतुंग आणि माझी सुरुवात मराठी चित्रपटात ही एकत्र झाली आणि माझी सुरुवात ही उतुंगमुळे झाली. इथं मी आवर्जून सांगू इच्छितो, पालक पालक आणि येलो हे दोन्ही चित्रपट जे उतुंगनी बनवले यांचं सगळं श्रेय या दोन्ही उतुंगला जातं. आणि त्यांनी मला विचारलं को प्रोड्यूस करण्यासाठी, त्यावेळेस मला वाटतं की मुंबई फिल्म कंपनी याची सुरुवात हे उतुंगमुळे झाली. रवी जाधव इथे नाही आहेत पण त्यामुळे सुद्धा झाली. तर त्यासाठी मी उतुंगचा अत्यंत आभारी आहे. आज म्हणजे हितेंद्रजी ठाकूर आप्पा त्यांना प्लीज माझा नमस्कार सांगा. त्यांना मी नेहमी त्यांची मी आठवण काढतो आणि ते खरंच इज वन ऑफ द मोस्ट ब्रिलियंट पीपल आय हॅव मेट इन माय लाईफ अँड आय ऑलवेज रिमेंबर हिम फॉन्डली. चित्रपटाचे डिरेक्टर शिव यांना मी तेव्हापासून ओळखतो जेव्हा यांच्या डोक्यावरचे केस काळे असायचे पण डोक्याला शॉट लागल्यानंतर ते आता कम्प्लीट पिकलेले आहेत. आणि खरं म्हणजे चित्रपटात जेव्हा आपण माझ्या सर्व चित्रपटांचे सबटायटल्स यांची मदत शिवने केली आणि कसं आहे की आता जे माझे नॉन महाराष्ट्रीयन मित्र असतील किंवा प्रेक्षक असतील ज्यांनी ते चित्रपट पाहिलेत त्यांना ते समजले त्याचं संपूर्ण श्रेय शिवला जातं की बाबा एका चित्रपटाचा सोल समजून तेवढ्याच मोजक्या शब्दात कसं सांगायचं ही पण एक मोठी कला आहे ज्याला आपण खरंच बऱ्याच वेळा निग्लेक्ट करतो. जेव्हा आपण एखादा चित्रपट म्हणजे इथे डिरेक्टर्स आहेत प्रोड्युसर्स आहेत फार मेहनत लागते. आपण एखादी स्क्रिप्ट लिहितो त्यानंतर जेव्हा इतर लँग्वेजमध्ये समजा त्याला इंग्लिश सबटायटल्स असतील किंवा हिंदी असतील कुठल्याही भाषेत आपण करत असू पण ती जाणीव असणे ती समज असणे फार गरजेचं आहे. ती शिवनी चांगल्या पद्धतीने दाखवली आणि एक वेळा का दोन वेळा असं झालं की म्हणजे त्याची जबाबदारी मी घेतो, आज मी ॲक्सेप्ट करतो की आमच्याकडून त्यांचं नाव चुकून देता आलं नाही चित्रपटात आणि आय एम व्हेरी सॉरी शिव फॉर दॅट आय कुडंट ॲक्नॉलेज इट देअर बट आय ॲक्नॉलेज युअर कॉन्ट्रीब्युशन टुडे अँड फॉर एव्हर फॉर माय कंपनी. यू व्हेरी व्हेरी स्पेशल. थँक्यू सो मच. आपल्या आयुष्यात आपण जी गोष्ट खरी कमवतो ती आहे मैत्री. कारण मैत्री जर कमवली तर मग दुसरं काही कमवायची गरज नाही असं वाटतं. आणि ही अशा चार मित्रांची गोष्ट आहे की त्यात एका मित्राला एक अडचण येते आणि सुरतने जसं म्हणाले की ते की एक मिनिट असं एक 15-20 वेळा म्हणतात आणि प्रत्येक वेळा जेव्हा ते म्हणतात तेव्हा चित्रपटाचं प्रेशर अजून वाढलेलं असतं. ज्या पद्धतीनं यांनी सांभाळ मी आपल्याला खरंच असं वाटतं की बऱ्याच वेळा जेव्हा मित्र तुमच्यासाठी निर्णय घेतात किंवा ह्याच्यासाठी आपण हा निर्णय घ्यावा असे जेव्हा आपण मित्र पाहतो चित्रपटात की जे सुरतसाठी त्यांनी निर्णय घेतलाय तर मनापासून वाटतं की देवा असे मित्र मला कधीच देऊ नकोस. वा 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 किती छान. तर हा खरा डोक्याला शॉट आहे. आप सबको मैं प्रणाम करता हूं, नमस्कार करता हूं और आज के इस पावन उत्सव की बहुत बहुत शुभकामनाएं और बधाई देता हूं.
मेरे लिए ये 14 साल का मेरा करियर हो गया है जी फिल्म इंडस्ट्री में, संगीत इंडस्ट्री में, और मेरे लिए ये बहुत ही स्पेशल मूवी है डोक्याला शॉट। अभी मैं मुझे पता भी नहीं था डोक्याला शॉट का मतलब क्या है। जब आपको मतलब ना पता हो किसी चीज़ का और फिर भी आप घुस जाए उस काम में, तो समझ लीजिए आप भी उसके हिस्सा हैं डोक्याला शॉट के, तो आप खुद ही हैं वो डोक्याला शॉट। और उस वक्त ये हुआ कि मुझे पकड़ में आया नहीं कुछ, ये क्या मतलब है इसका, तो इन्होंने बताया कि ये सर अगर हिंदी में बोलेंगे तो भेजा फ्राई, ऐसे समझ लो दिमाग का जैसे दही हो जाना होता है ऐसे वाला। तो सुन के बड़ा प्यारा लगा। क्या होता है जिंदगी में, बहुत लोग बहुत कुछ अचीव कर रहे हैं, रैट रेस में भी भाग रहे हैं, नाना प्रकार की आपाधापी कर रहे हैं, लेकिन इंसान खुश रहना भूल रहा है। तो ये हमारा सिनेमा जगत है जो इंसानों को खुशियां बांटता है। 3 घंटे का 2.5 घंटे का एक ऐसा एंटरटेनमेंट देते हैं हमारे गुणीजन कि उस वक्त बहुत कुछ हंसते हंसते हमको सीखने को बहुत कुछ मिलता है। तो मैं हितेंद्र को, हमारे उत्तम साहब को, हितेंद्र जी को, और हमारे पूरी शिव सर को, और हमारे जितने भी कास्ट एंड क्रू, और श्रीकांत, अनीता, अमित जिसको मैंने अभी देखा जिसकी वॉइस बड़ी खरज में है, बहुत ही बेस में, आप सबको बहुत बहुत बधाई है। और ये फिल्म उत्तेजना से परिपूरित फिल्म है जी, बस इतना बोलूँगा। और बहुत सारी बातें समझ भी नहीं आई जो मैंने गाई थी, लेकिन इतना मज़ा आया कि ऐसा लगा वाह क्या कर दिया ये। अपने ही गाने से कभी कभी सुन के थोड़ा सा खुशी मिलती है और ऐसा लगता है यार मेरा भी कभी कभी जवाब नहीं। थैंक यू वेरी मच।